नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. सुकापूर येथील बालाजी सिम्फनी सोसायटीमधील 28व्या मजल्यावरील एका ब्लॉकला मंगळवारी दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. या घटनेमध्ये एक महिलेचा होरपळून मृत्यू झाला तर अन्य एक महिला जखमी झाली असून तिला MGM रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच खांदेश्वर पोलिसांचे पथक आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी रवाना झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. हा घातपाताचा प्रकार आहे का याबाबत अधिक तपास खांदेश्वर पोलीस करत आहेत. या घटनेचा उलगडा करण्याचे आवाहन खांदेश्वर पोलिसांसमोर आहे. नवी मुंबई महापालिकेकडून दिली जाणारी प्रलंबित शिष्यवृत्तीची रक्कम जर विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात तातडीने जमा केली नाही तर या विरोधात लोकशाही पद्धतीने तीव्र आंदोलन छेडू असा इशारा आमदार गणेश नाईक यांनी दिला आहे. गणेश नाईक यांनी यासंदर्भात मंगळवारी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांना यासंदर्भात पत्र दिले आहे. महापालिका प्रशासनाने जर विद्यार्थ्यांना तातडीने शिष्यवृत्ती दिली नाही तर लोकशाही मार्गाने होणाऱ्या तीव्र आंदोलनाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी असा इशारा देखील आमदार गणेश नाईक यांनी पत्राद्वारे महापालिकेला दिला आहे. खोपोली पेण मार्गावरील शिळफाटा येथील ऋषीवन रिसॉर्ट समोर रिक्षाचा अपघात झाला आहे. यामध्ये अनिल प्रजापती यांचा जागीच मृत्यू झाला तर 4 जण जखमी झालेत. 2 लहान मुलांचा या अपघातात समावेश असून हे 5ही जण एकाच कुटुंबातील आहेत. खोपोलीच्या दिशेने येत असताना रिक्षा चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने रिक्षाचा मोठा अपघात झाला. जखमींना खोपोलीमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातामध्ये दीपक प्रजापती यांच्या पत्नी शांती प्रजापती या गंभीर जखमी झाल्याने त्यांना कळंबोली येथील MGM रुग्णालयात तातडीने हलवण्यात आले आहे. मंगळवारी तामिनी घाट उतरत असताना स्वारगेट विनेरे ST बसचा अपघात झाला. यात वाहकासह 11 प्रवासी जखमी झाले आहेत. स्वारगेट बस स्थानकातून निघालेली बस महाड विनेरेकडे येत होती. तामिनी घाट उतरत असताना दुपारी कोंडेथर येथे ही बस उलटली. जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांना सोडण्यात आले. या अपघातास कारणीभूत असलेले चालक विलास वराठे यांच्यावर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉ कविता किशोर चौतमल यांना राज्यस्तरीय नवदुर्गा पुरस्कार 2022 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नवी मुंबईतील कला साधना सामाजिक संस्थेच्या वतीने महिला दिनानिमित्त कामोठ्यामध्ये हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी विविध स्तरांवर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या महापौर डॉ कविता चौतमल यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पनवेल महानगरपालिकेच्या खारघर येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात नुकतेच विशेष बाह्य आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराचं उद्घाटन महिला बालकल्याण समिती सभापती हर्षदा उपाध्याय, नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांच्या उपस्थितीत झाले. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत आयोजित या शिबिरात विविध तपासण्या करण्यात आल्या असून या शिबिराचा 130 जणांनी लाभ घेतला. यासाठी MGM वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांचे सहकार्य लाभले. यावेळी आरोग्य अधिकारी डॉक्टर आनंद गोसावी, RCH अधिकारी डॉक्टर रेहाना मुजावर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. भाजप अध्यक्ष महिला मोर्चा खारघर तळोजा मंडळाने नारी शक्तीचा सन्मान अधोरेखित करणारा जागतिक महिला दिन साजरा केला. धार्मिक, अध्यात्मिक, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरण या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करून समाजासमोर कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या महिलांचा या सोहळ्यामध्ये भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आगरी कोळी महोत्सवात झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन खारघर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक विमल बिडवे यांच्या हस्ते झाले. यावेळी वाहतूक विभागाच्या सहाय्यक निरीक्षक रेश्मा मोमीन, दीपाली रहाणे, प्रभाव प्रतिष्ठान सामाजिक संस्थेच्या संचालिका अश्विनी शिरोडकर, नगरसेवक शत्रुघ्न काकडे, खारघर मंडळ अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. राज्य विधिमंडळाचे यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरत आहे. शेतकऱ्यांच्या वीज तोडणीवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सरकारला धारेवर धरले. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने वीज तोडणी संदर्भात निर्णय घेतला असून पीक हातात येईपर्यंत पुढील 3 महिने शेतकऱ्यांची वीज तोडणी तात्पुरती थांबवण्यात येईल अशी घोषणा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी विधानसभेत केली. या संदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकार झुकती है बस झुकाने वाला चाहिए असल्याचं सांगत गोरगरीब शेतकऱ्यांसोबत भाजप सदैव खंबीरपणे उभा आहे असं प्रतिपादन केलं आहे.
पनवेल महापालिकेचा अर्थसंकल्प मंगळवारी स्थायी समितीत मांडण्यात येणार होता, पण आयुक्त गणेश देशमुख यांना विधिमंडळात जावे लागल्याने स्थायी समितीची सभा तहकूब करण्यात आली, त्यामुळे आज स्थायी समितीच्या सभेत अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. सिडको वसाहतीत अनेक सुविधांची गरज आहे. रोज बाजार आणि वाहनतळासाठी सिडकोने जागा असूनही त्यावेळी मोठ्या जागा उपलब्ध करून दिल्या नव्हत्या, त्यामुळे फेरीवाल्यांनी रस्त्यावर आक्रमण केले आहे, तर नागरिक रस्त्यावरच गाड्या उभ्या करत आहेत. याशिवाय महापालिकेत समाविष्ट 29 गावांचा विकास करण्यासाठीही खास तरतूद करण्याची मागणी ग्रामीण भागातील नगरसेवकांनी केली होती, त्यामुळे त्यांना किती निधी मिळणार याकडे ग्रामीण भागातील जनतेचं लक्ष आहे. विद्यार्थ्यांमध्ये ग्राहकांच्या अधिकारांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या हेतूने मंगळवारी जागतिक ग्राहक दिनाचं औचित्य साधून जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगुकाना ठाकूर महाविद्यालयात चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं. या चर्चासत्रात कोकण परिक्षेत्राचे वैधमापन यंत्रणेचे सहनियंत्रक डॉ ललित हारोडे, निवृत्त उपनियंत्रक वैधमापन शास्त्र यंत्रणा सतीश पवार यांनी मार्गदर्शन केलं. या चर्चासत्राला वैधमापन शास्त्र यंत्रणेचे निरीक्षक हेमंत कुलते, प्रकाश महानवार, एस आर देवकटे, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ एस के पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पनवेल महापालिका हद्दीतील प्रभाग 19 येथे पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन जीर्ण झाली होती, त्यामुळे परिसरात मुबलक पाणी पुरवठा होत नव्हता. याबाबत नगरसेविका रुचिता लोंढे यांनी पाण्याची लाईन बदलून मिळावी यासाठी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा केला होता. रुचिता लोंढे यांनी केलेल्या या पाठपुराव्याला यश आलं असून लवकरच ही पाईपलाईन बदलण्याचं काम सुरू होणार आहे, त्यामुळे परिसरातील नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत. देशात ग्लोबल वॉर्मिंगची समस्या जटिल बनत असल्याने वृक्ष संवर्धन ही काळाची अत्यावश्यक गरज आहे. अनेक वर्ष वसंतराव नाईक महाविद्यालयातील NSS मार्फत वृक्षारोपण करून देशाला चांगला संदेश देण्याचं काम करत आहेत. त्याअंतर्गत जागतिक ग्राहक दिनाचं औचित्य साधून महाविद्यालयाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. मुरुडचे तहसीलदार रोहन शिंदे यांनी वृक्षारोपण करून वृक्ष जतन केल्याने पर्यावरणाचं संरक्षण होऊ शकेल असे मत व्यक्त केले. यावेळी उपप्राचार्य डॉ विश्वास चव्हाण, नायब तहसीलदार गोविंद कोटंबे यांच्यासह शिक्षक आणि मान्यवर उपस्थित होते. कामोठे शहरात अनियमित होणारा पाणी पुरवठा आणि तुंबलेल्या ड्रेनेज लाईनचं ऑडिट करून सुधारणा करण्याबाबत मंगळवारी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कामोठे शहरातील भाजपच्या नगरसेवकांनी आपल्या सहीचे निवेदन सिडकोला दिले. याबाबत त्वरित योग्य ती कारवाई न झाल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. समाजसेवक प्रदीप भगत, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, सरचिटणीस नवनाथ भोसले, चिटणीस प्रवीण कोरडे, सागर ठाकरे यावेळी उपस्थित होते. या संदर्भात अपेक्षित कार्यवाही केली नाही तर 17 मार्चला सिडको स्थापना दिनीच सिडको प्रशासनाविरोधात मोठे जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. 12 ते 14 वर्षाच्या मुलांच्या लसीकरणाला आजपासून सुरुवात होणार आहे. याबरोबरच 60 वर्षे वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर डोसही दिला जाणार आहे. 12 ते 14 वर्ष वयोगटातील कोणतीही व्यक्ती कोविन पोर्टल आणि सरकारने निर्दिष्ट केलेल्या इतर प्लॅटफॉर्मद्वारे लसीसाठी नोंदणी करू शकते. यासाठी शासनाकडून मार्गदर्शक तत्वेही जारी करण्यात आली आहेत. या संदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. उद्यापासून होळी आणि रंगपंचमी उत्सवाला सुरुवात होणार आहे. कोकणातील हा महत्त्वाचा उत्सव आहे. हा उत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक आपल्या गावी येत असतात. या पार्श्वभूमीवर होळी आणि रंगपंचमीचा सण धार्मिकतेने आणि पारंपरिक पद्धतीने नागरिकांनी साजरा करावा असं आवाहन रोहा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय पाटील यांनी केलं आहे. नागरिकांनी होळीसाठी झाडे तोडू नये, रंगपंचमीसाठी नैसर्गिक रंग वापरावेत, होळी अथवा रंगपंचमीसाठी वर्गणी जबरदस्तीने मागू नये, दारू पिऊन छेडछाड करू नये असे आवाहन त्यांनी केले आहे. पोलीस स्टेशन, आपल्याला माहिती आहे 17 मार्च 2022 रोजी होळीचा सण आहे. त्यानंतर 18 मार्च 2022 रोजी धुलिवंदन तसेच रंगपंचमी हा सण आहे. रोहा पोलीस स्टेशनमार्फत मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की होळीचा सण साजरा करण्यासाठी होळीसाठी लाकडांचा वापर करू नये आणि त्यासाठी झाडांची तोड करू नये. त्याचप्रमाणे रंगपंचमीच्या दिवशी जे रंग वापरले जातात ते नैसर्गिक रंग असावे, त्यामध्ये रसायन मिक्स केलेले नसावे. त्याचप्रमाणे इतर केमिकल असलेले किंवा गोल्डन रंग किंवा
तेल अशा पदार्थांचा रंगासाठी वापर करू नये। होळीसाठी किंवा रंगपंचमीसाठी कोस तात्व वर्गणी जबरदस्तीने मागू नये। होळीच्या दिवशी किंवा धुलिवंदनच्या दिवशी रंगपंचमीच्या दिवशी दारू पिऊन महिलांची मुलींची छेडछाड होणार नाही, याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे। साधारणतः सण आपला पारंपरिक सण आहे, तो त्यावेळेस धार्मिकतेने आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करावा। सर्वांना होळीच्या त्याचप्रमाणे धुलिवंदनच्या हार्दिक शुभेच्छा।